आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। बोरगावात निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी, जोल्ले उद्योग समूहाचा पुढाकार। निपाणी तालुक्यातील बोरगाव शहरामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये दूध, औषधे, भाजीपाला व अत्यावश्यक सेवेसाठी घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं निर्जंतुकीकरण व्हावं यासाठी जोल्ले उद्योग समूहातर्फे येथे निर्जंतुकीकरण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे। मंत्री सौ शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नाने या ठिकाणी हे कक्ष उभारण्यात आलेले आहे। भाजप नेते सुनील पाटील म्हणाले, गेल्या अनेक महिन्यापासून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे। बोरगाव हे सीमा भागात असल्याने अनेक नागरिकांची ये जा या ठिकाणी होत असते, याची दखल घेऊन मंत्री सौ शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून या ठिकाणी हे कक्ष उभारण्यात आलं असल्याचं श्री पाटील यांनी सांगितलं। सॅनिटायझर किटचं फित कापून नगरसेविका बिस्मिल्ला अपराज यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं, तर श्रीफळ दादा भादुले यांच्या हस्ते वाढवण्यात आला। यावेळी जय किसान सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाटील नांगरे, दादासो भादुले, नगरसेविका राणी बेवनकट्टी, मीना भादुले, विष्णू तोडकर, बाबासाहेब चौगुले, फिरोज अपराज, काकासाहेब वाघमोडे, नारायण आडेकर, पिंटू बेवनकट्टी यांच्यासह अन्य उपस्थित होते। महानकारी न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे। नेते जोल्ले वहिनी व आमच्या ह्या कर्नाटक राज्याचे महिला बाल कल्याण सचिव व विजयपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, तसेच आमचे एक्समएचे नेते, उद्योग जोल्ले उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि चिकोडी भागाचे MP यांच्या जोल्ले उद्योग समूहाकडून आमच्या बोरगावमध्ये आज एक सॅनिटरायझेशन उद्घाटन कार्यक्रम आज इथं केलेला आहे। तसेच एक्समबा निपाणी ह्या आमच्या पंचायतच्या सर्व कार्य काम करणाऱ्या कामगारासाठी व आशा कार्यकर्ते, अंगणवाडी तसेच गावातल्या सर्व लोकांसाठी त्यांच्या जल्य उद्योग समूहामधून हे एक कार्य पंचायत पट्टण पंचायतमध्ये उभं केलेलं आहे। तर त्यांचं मी बोरगावच्या सर्व नागरिकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो।